ಹದಿನೈದು ತಿಂಗಳ ನಂದು, ಹದಿನೈದು ತಿಂಗಳ ಸಾಧಿ ಸಮಯವ್ರದ್ದು ಅಂತೇಳಿ ಮೊದಲೇ ಒಪ್ಪಂದ ಆಗಿತ್ತು. नाज़रीन आदाब एवं टीवी में आप तमाम का खैर मकदम है. आज रायचूर के बल्दिया में नो कॉन्फिडेंस मोशन यानी तहरीक आदम एतमाद को पेश किया गया, जो कि कामयाब रहा. लिहाजा सीएमसी चेयरमैन यानी बल्दिया सदर ई विनय कुमार अब सदर बल्दिया नहीं रहे, इन्हें यहां से हटना पड़ा. सिलसिले में तमाम के तमाम बीजेपी, कांग्रेस और जेडीएस और आज़ाद उम्मीदवारों ने उनके खिलाफ अपना वोट पेश किया, जिसकी वजह से शिकस्त का सामना करना पड़ा. नाज़रीन आपको याद होगा कि ई विनय कुमार जब सदर बल्दिया बने थे तो उस वक्त उनके सामने बीजेपी ने भी कोई कैंडिडेट नहीं डाला था, चुनाचे वो यूनानिमसली यानी इत्तेफाक राय से सदर बने थे. आज इत्तेफाक राय से ही उन्हें सदारत से हटाया गया. इस मौके पर नामा निगारों से खिताब करते हुए साबिक सदर बल्दिया ई विनय कुमार ने कहा कि जिस वक्त मैं सदर बल्दिया बन रहा था उस वक्त ये मायदा हुआ था कि 15 महीने मुझे मिलेंगे और 15 महीने जे साजी समीर को दिए जाएंगे. इस मायदे के तहत मैं एक इजलास आम तलब करके अपना इख्तदार जे साजी समीर को मुंतखल करने वाला था, लेकिन उससे कबल ही इस तरह की हरकत की गई और इस तरह नो कॉन्फिडेंस मोशन लाते हुए मुझे ओहदे से हटाया गया. मौके पर उन्होंने ये भी कहा कि वाकई से वो दिल बर्दाश्ता हो चुके हैं, चुनाचे उन्होंने ये फैसला किया है कि आने वाले दिनों में अपनी बल्दिया रुकने को भी इस्तीफ़ा देंगे. वो वार्ड नंबर 12 के रुकने बल्दिया हैं और उन्होंने बताया कि वो अपने वार्ड की रुकने से भी इस्तीफ़ा दे देंगे और आने वाले दिनों में जनता दल सेकुलर से असेंबली की टिकट लाकर वो असेंबली इंतखाबात में हिस्सा लेंगे और एमएलए बनने की कोशिश करेंगे. दिन रायचूर नगर सभा ऐन अविश्वास मंडने ऐन विरुद्ध गौरवित 32 जन नगर सभा सदस्य इवतु नरुद्ध ऐन अविश्वास और सफलत कानू और ऐन तीर्मान तंदर अद्क स्वागत बयसते अदे रीतिया दिन हद्द तिंग नो हद्न तिंग साधि समयदी मदल ओपंद आगे आपंद प्रकार नानूर वो सामान्य सभ्यू नडसी ऐन तम जो और जो हस्तांतर मातीनते नान बेबल तोर्तनते ಇದೋ ನನ್ನ ವಿರುದ್ಧ ಅವಿಶ್ವಾಸನೆ ಮಂಡನೆ ಮಾಡಿ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ನಡೆಸಲಾರದೆ ಏನು ಒಂದು ಅವಿಶ್ವಾಸನೆ ಮಂಡನೆ ಮಾಡಿದರೆ ಅವರು ಇವತ್ತು ಸಫಲವನ್ನು ಕಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಗೆದ್ದಿದ್ದೇನೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನು ಕೌನ್ಸಿಲ್ ಮೆಂಬರ್ ಇದೆ ನಂದು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 12 ಅದಕ್ಕೂ ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮುಂದಿನ ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆ ಆದ ನಂತರ ಏನಿದದ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ರಾಯಚೂರು नगर विधानसभा क्षेत्र के गौरवित नम्म माजी मुख्यमंत्री श्री एच डी कुमारस्वामी सर और जनवरी 27 होगी नान भेटिया बंद बेंगलूर पक्ष सेरती भरोसे को साहेब्रे निटली मुंब दिन नम जिला रायचूर जिला जे डी एस मुखंड नानी भेटीमी और सलह सूचने मेरे पार्टी के जॉइन आगे मुंदिन दिन जे डी एस पक्ष हेंग संघटने वाले रीतन विधानसभा रायचूर विधानसभा क्षेत्र वो जे डी एस स्थान के बरबंत प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मुंदिन दिन मातने तम माध्यम मुखातर मेसेज को 100% ओके थैंक यू ಮಂಡನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ 32 ಸದಸ್ಯರು ಗೌರವನೀಯ ಸದಸ್ಯರು ಅವರಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯತವಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಇಬ್ಬರು ಸೇರಿ ಅವರಿಗೆ ಏನಿದದ ನಮ್ಮ ಗೌರವನೀಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಏನಿದದ ಹೋಗಿ ಅವಿಶ್ವಾಸನೆ ಮಂಡನೆ ಮಾಡಿ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರನೇ ಏನಿದದ ಇವತ್ತು ಅವರು ಬಂದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಿರಿಯರದು ಬಹುಮುಖ್ಯ ಪಾಲು ಇದರಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಇರಬಹುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಇರಬಹುದು. ನಿಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಅವರು ಯಾಕೆ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಕಟ್ಟಿ ಮಸ್ತು ಇವಾಗ ಅದು ಏನಿದದ ನಾನು ಏನಿದದ ಸಮಯ ಸಂದರ್ಭ ಬಂದ ಮೇಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಇವಾಗ ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಆಗ್ತದಲ್ಲ ನಮ್ಮ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಗೆ ನನ್ನ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಗೆ ಏನು ಡಿಗ್ನಿಟಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 5 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೋತು ಸುಣ್ಣ ಆಗದ ಇವತ್ತು ನಾನು ಇದ್ದಲ್ಲಿ ಕಳ್ಕೊಳಕತ್ತಾರ ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮೆಜಾರಿಟಿ ನಾವುಗೂ ನೋಡೋಣ ಎಲ್ಲ ಏನಿದ್ದದ ರಾಯಚೂರು ಜನತೆಗೂ ನೋಡ್ತದ ಯಾರಿಗಾದರೂ ನಮ್ಮ ಗೌರವನೀಯ ಸದಸ್ಯರು
यू गौरवित सदस्य और ऐन निर्णय तो अदे नान स्वागत बैस्त हाँ देता।